नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुरुड जनता विद्या मंदिर च्या यूट्यूब चॅनल वर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 1 कविता 2 प्राणसही कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत। त्यांची ही कविता समग्र इंदिरा संत वाङ्मय या ग्रंथातून इथे घेण्यात आलेली आहे। सुरुवातीला आपण इंदिरा संत यांची प्रस्तावना अभ्यासू। 4 जानेवारी 1914 त्यांचा कर्नाटकामध्ये जन्म झाला। 13 जुलै 2000 रोजी त्यांचे देहावसान झाले। पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित सध्याच्या इंदिरा संत होत। इंदिरा संतांवर लहानपणीच वाङ्मयाच्या वाचनाचे संस्कार झाले होते। त्या प्रसिद्ध कथाकार, कवयित्री व सुप्रसिद्ध ललित लेखिका म्हणून आपणास सुपरिचित आहेत। खरं पाहिलं तर आई, पत्नी, मुलगी हे नाते सांभाळत सांभाळत त्यांना जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला। एवढेच नव्हे तर स्त्रीवादी भूमिका अगदी सक्षमतेने त्यांनी उभी केलेली आहे ती आपल्या साहित्यातून। त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभा संपन्न अशी त्यांची कविता किंवा त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्य होत। त्यांचे पती नारायणपंत यांचा सहवास त्यांना थोडासा लाभला आणि त्यांच्या सहवासातच त्यांनी सहवास हा त्यांचा पहिला वहिला कविता संग्रह प्रसिद्ध केला। परंतु त्यांचं अकाली निधन झालं। त्यांच्या अकाली निधनाचा डोंगर, त्यांच्या दुःखाचा विरहाचा डोंगर इंदिरा संतांवरती कोसळला। एकाकी जीवन जगताना विरह व्याकुळता कशी माणसाला व्याकुळ करून सोडते हाच त्यांच्या साहित्याचा आशय आणि विषय आपणास दिसून येतो। त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे बाभळी नावाची। त्या बाभळी कवितेमध्ये त्यांच्या एकाकीपणाचं जे शल्य आहे, जे दुःख आहे ते त्याने व्यक्त केलेलं आहे। लवलव हिरवी गार पालवी काट्यांची वर मोहक जाळी शेंगाजण वेलांटीची वळणे वळणे अशा प्रकारचीही त्यांची कविता आपणाला अभ्यासावयास मिळालेली आहे। त्यातून त्यांच्या जीवनाचा जो एकाकीपणा आहे तो एकाकीपणा त्यांनी व्यक्त केलेला आपणास दिसून येतो। विशेष म्हणजे शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, गर्भरेशीम हे असे अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले आहेत। त्यांच्या नावावर ते प्रसिद्ध आहे। एवढंच नाही तर कदली, श्यामली, चैतू हे त्यांचे कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध होत। त्याचबरोबर मृदगंध, मालनगाथा हे ललित लेख संग्रह त्यांनी लिहिले। गर्भरेशीम या कविता संग्रहाला मराठी साहित्यातील जो प्रतिष्ठित मानला गेलेला साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आलेला आहे किंवा सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अनंत काणेकर पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे। कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे। अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली ही कवयित्री आणि अशा या प्रसिद्ध कवयित्रीची प्राणसही नावाची कविता आज आपण अभ्यासणार आहोत। खरं पाहिलं तर या कवितेचा आशय काय आहे हे आज आपण सुरुवातीला पाहूया। उन्हाळा संपत
आला तरी पावसाची चाहूल न लागल्यामुळे उन्हाचं ते रणरणत रूप पाहून शेतकरी राजा जनसामान्य लोक तशीच कवयित्री सुद्धा कशी व्याकुळ झालेली आहे पावसाच्या आगमनासाठी हे इथं सांगितलेलं आहे. तो शेतकरी राजा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. उन्हाचा ताप, उन्हाचा चटका त्याला असह्य झालेला आहे. अशा वेळी केव्हा पाऊस पडतो आणि माझ्या शेतात कधी हिरवेगार पीक बहरात येईल असं त्याला वाटत असतं. या बळीराजाला पावसाची वाट पाहावी लागते. भारतातील पावसाचं कसं आहे, अनियमित आहे आणि अनिश्चित असल्यामुळं तो केव्हा येईल हे सांगता येत नाही. मग इथे कवयित्री अशाच या पावसाचा धागा धरून आपल्याला सांगू पाहते आहे, उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही संपलेला नाही, तो असह्य झालेला आहे. पावसाळा सुरू होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत, प्रतीक्षा आहे सर्वांना. घराघरात शेतावर आवश्यक अशी पूर्वतयारी झाली आहे. अशा वेळी पावसाळ्यापूर्वीच्या अस्थितीचं वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने घणावळीला म्हणजे मेघमालेला आवाहन धाडलेला निरोप भावरम्य रूपात या ठिकाणी आपल्याला अभ्यासावास मिळतो आहे. आता इथं घणावळ म्हणजे घण म्हणजे ढग भरलेला आभाळ आणि आवळ म्हणजे किंवा आवल म्हणजे रांग मेघांची रांग. या मेघाच्या रांगेला ती या ठिकाणी निरोप देते आहे. ग्रामीण भागातील घराघरातून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचं वर्णन समर्पक शब्दात कवितेत आलेलं आपल्याला दिसतं. ही तयारी झाल्यावर पावसाची आळवणी या कवितेतून केलेली आहे. मनामनातील आतुरता व भावगर्भता या कवितेचा मूळ स्थायी भाव आहे. प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात लिहिली गेली आहे व दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये यमक योजलेला आहे. अष्टाक्षरी छंद कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरे असतात. अष्टाक्षरी छंद म्हणजे काय, तर कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात, 8 अक्षरे असतात. अशी ही कविता समग्र इंद्रासंत या कविता संग्रहातून घेण्यात आलेली आहे. इथे आपण आज थांबूयात.